आज आपण घरच्या घरी फक्त 30 रुपयांमध्ये रक्षाबंधन स्पेशल मिठाई बनवणार आहोत. ते पण गॅस न पेटवता, दूध किंवा तूप न वापरता फक्त आपण 30 रुपयांमध्ये ही मिठाई बनवणार आहोत. नमस्कार, मी निकिता. निकिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मिठाई बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मिठाईसाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी एक ब्रेडचं पॉकेट घेतलं आहे 30 रुपयाचं. नंतर इथे मी एक वाटी खोबर किस घेतला आहे. अर्धी वाटी मिल्क पावडर घेतला आहे. एक चमचा दुधावरची साय घेतली आहे. एक वाटी साखर आणि 2 वेलची घेतल्या आहेत. तर सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घालूया आणि यामध्ये वेलची पण टाकूया. आणि मिक्सरला आपल्याला बारीक असं फिरून घ्यायचं आहे. तर बघा, साखर मस्त अशी मी बारीक वाटून घेतली आहे. आता आपण ब्रेडचं पॉकेट घेऊया. यामध्ये आपल्याला फक्त 10 ब्रेड घ्यायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल, तू तर म्हणालीस की 30 रुपयांमध्ये ही मिठाई बनून तयार आहे. आता तू तर संपूर्ण पॉकेट न घेतलं. नाही, मी संपूर्ण पॉकेट नाही घेतलं. यामध्ये फक्त 10 ब्रेड मी इथे घेतले आहेत. ब्रेडचे आपल्याला कडा कट करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असे आपल्या कडा काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी 15 रुपयाचं ब्रेडचं पॉकेट यूज केलं आहे. तर अशा प्रकारे मी सर्व ब्रेडच्या कडा काढून घेतल्या आहेत. आता आपण जे आपण साखर दळली होती ना, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये ब्रेड टाकायची आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी मिक्सरला बारीक असं फिरून घेतलं आहे. आता आपण याला काढून घेऊया. यामध्ये आपल्याला 1 वाटी पिठी साखर घालायची आहे. तुम्हाला कितपर्यंत गोड आवडते त्यानुसार तुम्ही घाला. नंतर यामध्ये मी मिल्क पावडर घातलं आहे. त्या माझ्याकडे ना थोडंच मिल्क पावडर होतं, त्यामुळे मी कमी घातलं आहे. जर तुमच्याकडे जास्तीचं असेल तर जास्तीचं घाला. 1 वाटी मी इथे खोबर किस घातलं आहे. सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. तर इथे मी 1 चमचा दुधावरची साय घालणार आहे. साय घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर माझ्याच्याने हे मळता मळत नव्हतं, त्यामुळे मी अजून 2 चमचे यामध्ये साय घातली आहे. आणि व्यवस्थित असं आपण मळून घेऊया. तर बघा, अशा प्रकारे मी व्यवस्थित असं मळून घेतलं आहे. आता आपल्याला याचे 2 बॉल करायचे आहेत. यामध्ये आपल्याला एकात फूड कलर यूज करायचा आहे. तर इथे मी हिरवा कलरचा फूड कलर घातला आहे आणि व्यवस्थित याला फूड कलर लावून मळून घेतला आहे. तर इथे मी टिफिनच्या डब्याला थोडं तूप लावून घेतला आहे. यामध्ये एक पेपर पण घातला आहे आणि व्यवस्थित असं आपण याला थापून घेऊया. तर सर्वात आधी आपण हाताने याला थापून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याला चमच्याने थापून घेऊया. जोपर्यंत सॉफ्ट सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे सॉफ्ट झालं आहे. नंतर यामध्ये हिरव्या कलरचं आपण थापून घेऊया. तर सर्वात आधी हाताने थापायचं आहे आणि नंतर आपल्याला याला थोडं चमच्याने सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर सर्व बाजूने आपण व्यवस्थित असं थापून घेऊया. जोपर्यंत हे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला थापत राहायचं आहे. तर परत आपण एकदा चमच्याने सॉफ्ट करून घेऊया आणि वरतून आपण काजू बदामाची काप घालूया. जर तुमच्याकडे पिस्ता असेल तर ते तुम्ही सुद्धा घालू शकता. माझ्याकडे पिस्ता नाही, त्यामुळे मी बदामीचीच काप घातली आहे. आणि 20 मिनिट मी फ्रीजरमध्ये हे स्टोअर करून ठेवलं होतं. 20 मिनिटानंतर आपण हे काढून घेऊया. तर बघा, किती मस्त असं पेपर निघलं आहे. आता आपण याला पलटून चाकूनी कट करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता.
तर मी सर्वात आधी चौकोनी आकारामध्ये कट केलं आणि नंतर आपल्याला त्रिकोनी आकारामध्ये याला कट करून घ्यायचं आहे. बघा, चाकूला सुद्धा अजिबात चिटकत नाही. तर अशा प्रकारे आपली मिठाई तयार आहे. आता आपण याला त्रिकोनी शेपमध्ये कट करून घेऊया. तर बघा, दिसायला किती मस्त अशी दिसते. कोणी म्हणेल का फक्त 30 रुपयामध्ये घरच्या घरी ही मिठाई तयार झाली. तुम्ही पण या रक्षाबंधनाला एकदा ही मिठाई नक्की ट्राय करा आणि तुमच्या भावाला खुश करा फक्त 30 रुपयामध्ये. आणि हो, रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.